किट्टी आणि किट्टू गेल्या 5 वर्षांपासून शेजारी आहेत. गेल्या काही काळात दोघेही खूप चांगले मित्र झाले आहेत. किट्टी वकिली करत आहे आणि किट्टू आता कॉलेजमध्ये शिकत आहे. चला पाहूया आज यांच्यामध्ये काय गप्पा होत आहेत. अरे किट्टू, कुठे चालला आहेस सकाळी सकाळी? किट्टी ताई, कशी आहेस? सिनेमाला जातोय. एक छान फिल्म आली आहे ताई. किती वाजताची आहे ही फिल्म? इतके सकाळी सकाळी तर शो नसतो तसा. अरे ताई, तुला माहित आहे ना, तो तिथला सिक्युरिटी गार्ड माझ्या ओळखीचा आहे. नंतर कोणी आत घुसायला देणार नाही, त्यापेक्षा चांगलं मी सगळ्यात आधी जातो. किट्टू, तू कधीच माझं का नाही ऐकत? नाही ताई, म्हणजे हो ताई, ऐकतो तर आहे. का काय झालं? लक्षात आहे का मी तुला कायदा? अरे ताई, हा कायदा वगैरे ना ताई, मला ना हे सगळं काही समजत नाही. अरे ऐक तर खरं. हे बघ, या कागदावर पण कायद्याबाबतीत सांगितलेलं आहे. बस ताई, तू तर नेहमी वाचतच राहा पुस्तक. HIV आणि एड्स कायदा 2017. ताई, काय म्हणतो हा कायदा? हेच की HIV आणि एड्स 2017 मधील तरतुदीनुसार HIV आणि एड्सने संक्रमित किंवा प्रभावित व्यक्तींसोबत रोजगार, आरोग्य सुविधा, सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करण्यास प्रतिबंध आहे. हळूहळू सांग ताई, इतके अवघड शब्द मला समजत नाहीत. समज तू कोणत्याही जॉब इंटरव्ह्यू वर गेला आहेस, किंवा हॉस्पिटल मध्ये कोणी नर्स किंवा डॉक्टर किंवा स्कूल कॉलेज मध्ये टीचर बरोबर शिकणारी मुलं, एवढेच काय हॉटेल, सिनेमा हॉल, म्हणजे अशा जागा जिथे खूप लोक एकत्रित होतात. हो हा, तर बस अशा कोणत्याही ठिकाणी भेदभाव करणे किंवा वाईट वर्तवणूक करणे अगदी बेकायदेशीर आहे. पण ताई, हा कायदा बनवून काही होणार आहे का? उद्या कोणी काय म्हणालं किंवा भेदभाव केला तर आपण काय करू शकतो? ही ओळवाच. जर कधी तुझ्या माझ्या बरोबर किंवा कम्युनिटी मध्ये कोणाच्याही बरोबर HIV स्टेटस असलेल्या सोबत कोणी भेदभाव केला तर आपण या लोकपालाकडे तक्रार करू शकतो. म्हणजे जसं माझ्या बरोबर पाणी घेत असताना भेदभाव करतात, जसं सगळ्यांचं पाणी घेऊन झाल्यावर मला पाणी भरू देतात, तर अशा भेदभावाची मी तक्रार करू शकतो. बिलकुल, ही तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही ताई? हेच तर मी सांगत होते. आता कसला विचार करतोयस? विचार करतोय की आज सिनेमाला न जाता तुझ्याकडून या कायद्याबाबत आणखीन समजून घेतो. सोबत बसून आपण वाचू आणि समजून घेऊ. पण एक काम कर, पहिल्यांदा तू तुझा सिनेमा पाहून ये. एक गोष्ट आहे, HIV एड्स कायदा आता सोबत आहे. शिकूया आणि समजूया, सर्वांना सांगूया, हा धडा महत्त्वाचा आहे. आम्ही ऐकली एक गोष्ट आहे, HIV एड्स कायदा आता सोबत आहे. HIV अधिक माहितीसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1097 वर कॉल करा.